तर राम राम मंडळी, गावाकडची वाट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे, एकदम प्रसन्न वातावरण आहे, पक्ष्यांचा चिवचिवाट किलबिलाट चालू आहे आणि आज आपण इथं चुलीवर जेवण बनवणार आहे सकाळ सकाळ. तर आज काय बनवायचं आहे ते बघू आपण आता. गव्हाचं पीठ आपण चार वाट्या घेतलेलं आहे. डाळीचं पीठ पाऊण वाटे घेतले. धन जिरं पावडर आणि तीळ एक मोठा चमचा. कोथिंबीर हळद थोडी टाकणार आहे आपण. मिरची लसूण हे वाटण करून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ आणि पालक आपण कट करून घेतलं आहे. आता हे चांगला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं लिंबू टाकणार आहे. तर आपण आता ही पालक बारीक करून घेतलं आहे. थोडंसं पाणी घालून घेते ह्याच्यातच. ह्यात दोन चमचे तेल टाकून घेती. आणि ह्यात आपल्याला पाणी घालून मळून घ्यायचंय पीठ. आपण ह्याच्यात आता थोडस लिंबू पिळून घेणार आहे. पालकामध्ये लिंबू जर घातलं तर आपल्याला पालकातलं लोहाचं प्रमाण आहे ते पटकन शरीराला मिळून जातं, म्हणून थोडस आंबट पदार्थ घालायचा. आपलं पीठ चांगलं मळून झालंय. आता मी चूल पेटवून घेते. ही जरा साईडला ठेवते. जरा वर चूल पेटवून झाली आपली. चांगली चूल पेटली. आता कढई ठेवून घेते आणि त्यात तेल टाकून घेते. तर आम्ही जे तेल वापरतो ना, तर ते तेल असतं करडीचं तेल. आमच्या गावामध्ये एक जणाचा घाण आहे, ते करडीचं तेल आपल्याला आणून देतात. तेल आपलं गरम होतंय, तोपर्यंत आपण इकडे पुऱ्या लाटून घेऊ. आता मी पुऱ्या छोट्या छोट्या करणार नाही, एक मोठी चपाती लाटणार आहे आणि त्याच्या पुऱ्या करून घेणार आहे. तर आता आपण ह्या वाटीने कट करून घेऊ. तेल आपलं गरम झालंय का? तेल आपलं गरम झालंय का बघू आपण.
तेल चांगलं गरम झालंय, आता कमी जाळावर आपण चांगल्या पुऱ्या तळून घेऊ. अशा चांगल्या अशा तळून घ्यायच्या. पुऱ्यांचा कलर बघा. आपण आता ह्या चांगल्या तळून झाल्यात काढून घेऊ. लहान मुलं आपली पालक भाजी खात जर नसेल तर हे अशा पद्धतीने पुऱ्या करून खाऊ घालणं एकमेव पर्याय. आणि मस्त चवदार पण लागतात आणि आवडीनं मुलं पण खातात. पलटी सुद्धा होय नाही इतकी फुगली आहे. तिला एकटीला टाकली ना तू, त्यामुळे ती खुश आहे. पुऱ्या जर आपल्याला फुगवायच्या असल्या तर पुऱ्या अशी टाकली की वर यायला लागली की तिला तेलात अशी थोडीशी दाबायची. फुगते का मग? अशी फुगते. फुगली की आणि फुगलेली पुरी आहे का ती मऊ राहते आणि जी न फुगलेली आहे ती मऊ राहत नाही. तर अशा पद्धतीनं आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत मित्रांनो. मस्तपैकी नाश्त्याला वापरू शकता, जेवणामध्ये सुद्धा ह्याचा वापर करू शकता. भाजी असली तर भाजी बरोबर तुम्ही खाऊ शकता, किंवा भाजी जरी नसली नुसत्या कोरड्या पुऱ्या खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा. जय गुरुदेव दत्ता.